रामनाथी देवस्थान समिती देवस्थान कायद्याचे नेम मोडून व्हडा प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम करून देवस्थान समितीन भ्रष्टाचार चलयला असो आरोप दत्ताराम नायकान पणजेन पत्रकार परिषद घेवन केला. देवस्थान समितीन कसलेच परवाने घेनासतना बांधकाम केल्ल्यान पंचायतीन बांधकाम मोडपाचो आदेश दिला ते बेगिनाच मोडचे. तशेंच देवस्थान समितीन बांधकाम करताना चुकीचो निर्णय घेतिल्ल्यान देवस्थानाचो महसूल पिड्ड्यार केला तो समिती कडल्यान भरून घेवपा खातीर न्यायालयान वचपाची शिटकावणी दत्ताराम नायकान केल्या. तांकां TCP अप्रुवल ना, तांकां पंचायतीचें लायसन ना, तांकां NOC फ्रॉम हेल्थाची ना, तांकां ऑक्युपन्सी सर्टिफिकेट फ्रॉम पंचायतीची ना, पूण हे सगळे रूम्स भाड्या दितात आनी भाड्या दिवन लोक सवाय रूम मेळटा म्हूण थंय येतात आनी थंय भ्रश्टकार करतात. थंय रिकामी सोऱ्याच्यो बाटल्यो प्रकारां भितर मेळटात, नॉनवेज जेवणाचे सगळे नमुने थंय मेळटात. ही परिस्थिती जाल्ली सांगपाक म्हाका लज दिसता. हें जर सांगना जर जालें जायत तें बंद जावचें ना तेन्ना मॅनेजींग कमिटीक सांगूं सोदता. हेजे पळय तुमी इलिगल रूम्स काडून जे पळय भाड्या दितात ते तुमी सगळे पयलीं बंद करात. लोकांक लोक भावनेन येता, भक्तीन येता, तांकां भक्तीन येवन भक्तीन देवा दर्शन घेवन वचपाची तुमी तयारी दवरात आनी ही रूम बीन भाड्या दिवन ह्यो असले भ्रश्टकार थंय करपाक लोकांक दिनाकात. तो भ्रश्टकार करतकच आमकां माजनाक त्रास जातात. म्हगेली जी पळय कंप्लेन जी पळय आसा ती ऑन द एडमिनिस्ट्रेशन ऑफ श्री रामनाथ देवस्थान, नॉट ऑन देवस्थान, हें हांव सगळ्यांक सांगूं सोदतां. थंय मॅनेजींग कमिटीन 2012-13, 2013-16, 2016-19 हे तीन वर्सांचे मॅनेजींग कमिटीन एक पुरुश संकूल आनी एक अर्चक संकूल म्हूण दोन बिल्डींग बांदपाक गेल्यो. दोनूय बिल्डींग्यो इलिगल बांदल्यो आनी इलिगल बांदल्यो विदावट परमिशन ऑफ गव्हर्नर ऑफ गोवा, विदावट परमिशन ऑफ PWD, विदावट परमिशन ऑफ मामलेदार हू इज द एडमिनिस्ट्रेटर ऑफ देवालया, अशें करून बांदल्यो. आनी देवस्थान जो पळय रेगुलेशन आसा ताजो आर्टिकल वायोलेट केला, आर्टिकल 146 एन्ड 147 हो दोनूय वायोलेट केल्लो आहा. आनी वायोलेट करून तांणी त्यो बिल्डींग बांदल्यात आनी TCPन तांकां हॅल्प केला इलिगलिटीज करपाक, पंचायतीन हॅल्प केला इलिगलिटीज करपाक. हांवें गव्हर्नराक बरयलें, चीफ सेक्रेटरी बरयलें, मामलेदाराक बरयलें, कलेक्टराक सगळ्यांक बरयलें, कोण एक्शन घेना. पयर मागीर हांवें हॅल्था बरयलें. हॅल्था बरयतकच हॅल्थान सायट फिजिकल इन्स्पेक्शन केलें अलोंग वीथ पंचायत, सरपंच, वॉर्ड मेंबर एन्ड सेक्रेटरी. हांकां बरोबर घेवन तांणी फिजिकल सायट इन्स्पेक्शन केलें. सायट इन्स्पेक्शन करतकच तांकां कळून आयलें हांव जें पळय कितें सांगतालें तें खरें म्हणट्या प्रमाणे ताणें तांकां नोटीस धाडले पंचायतीन. मागीर शोकॉज नोटीस धाडली आनी शोकॉज नोटीस धाडटकच तांणी मागीर तें आर्चक संकूल बिल्डींगेची ऑक्युपन्सी जी पळय दिल्ली ती ताणें रिवोक केली. तेन्ना हांव सोबे माजार सरकाराक आनी जनरल माजनाक सांगूं सोदतां हें देवूळ एट प्रेजेंट जें पळय मॅनेजींग कमिटी हेडेड बाय मिस्टर प्रवास नायक आहा ताजें आतां हें सेफ ना. ताजें आतां सेफ ना, वो कितेंय करपाक शकता तीं. आनी हे देवळाचे पयशे तो कशेंय मोडपाक शकता तेन्ना हांव सरकाराक सांगूं सोदतां हाजी चवकशी सारकी करची, डिटेल प्रेसा माध्यमांसून वाचून चवकशी डिटेल करची. आनी ही जी पळय आसा ही कमिटी अंडर आर्टिकल 44 ऑफ देवस्थान रेगुलेशन डिझॉल्व करची आनी देवूळ काण मामलेदारा हातांत दिवचे आनीक आनीक फ्रेश इलेक्शन घेवची ही म्हगेली सरकारा कडेन मागणी आहा. प्रिंसिपल हाणें पंचायतीन हें केलां ती बिल्डींग डेमॉलीश करपाची, रिस्टोर टू द लँड टू इट्स नॉर्मल पोजिशन. आनी जे पळय पयशे जे पळय मोडल्यात ते रिकवर करपाक हांव तांचे FIR घालतलो मॅनेजींग कमिटीचे फ्रॉम 2010-13-13-16-16-19 तीन मॅनेजींग कमिटीचे. तुज्या देवाचे पयशे तुका जाय तशें मोडपाक जायना. आर्टिकल 146-147 जो पळय आसा देवस्थानाचो ताजे प्रमाणे तुवें पयशे मोडपाक जाय. आनी ती पळय बिल्डींग बांदली न्ही ती कायदेशीर बांदूं ना. देवस्थान रेगुलेशन ऑफ गव्हर्नमेंट ऑफ गोवा पळय आहा न्ही तातूंत अशें करून बिल्डींग बांदून बिल्डींग बांदचें म्हणून ना. हे एकटां भितर अश्यो बिल्डींग बांदच्यो अशें म्हणून कांयच ना. तांणी फोर्सिपी बांदल्या आनी तांणी ती फोर्सिपली सगळी एंगेज केल्या पॉलिटिकल प्रेशर वापरून. म्हणटकच मॅनेजींग कमिटीची ड्युटी कितें आहा, मॅनेजींग कमिटीची ड्युटी आहा हो एकटां भितर जे पळय आर्टिकल आसात ते फॉलो करूनच तांणी फुडें वचपाक जाय. तुका जाय तें करपाक मेळना. एक्सपान्शन प्लॅन जर आसा तुवें तो सगळो प्लॅन काडून पयलीं गव्हर्नराचें परमिशन घेवपाक जाय, PWDचें परमिशन घेवपाक जाय, मामलेदाराचें परमिशन घेवपाक जाय, माजनी घालून माजनाची जनरल बॉडी मिटींग तांचें परमिशन घेवपाक जाय.
आनी मागीर फुडें वचपा जाय, मागीर बजट प्रोविजन करपा जाय, ताका खूब लॉन्ग प्रोसिजर तो. हें जनरल बॉडी घालूं ना तांणी, ना ना घालूं ना, डायरेक्ट सुरू केलें हय. आनी तें जनरल बॉडी घालपाकूय शकना कित्याक तांणी परमिशन घेवना. पळय मामलेदारान क्लियर, मामलेदारान क्लियर बरोवन दिलें पळय, तें पेज नंबर 7 काडून पळय तुका दिलें तातूंत. द एडमिनिस्ट्रेटर ऑफ देवालय कूड नॉट फॉलो आर्टिकल 147 विच रिलेट टू इंस्पेक्शन ऑफ द वर्क्स इन द मॅनेजिंग कमिटी, नेदर फॉलो आर्टिकल 146 नॉर इन्फॉर्म दीस ऑफीस रिगार्डिंग द कंस्ट्रक्शन वर्क कॅरीड आउट. मामलेदारा सांगून ताजे अप्रुवल घेतले कसलेंच थंय काम करपाक जायना, कायदोच सांगता तसो. आनी हे प्रत्येक गोश्टी मामलेदाराक बायपास करतात, पंचायतीक बायपास करतात, TCPक बायपास करतात. आतां थंय जवळ जवळ 5 हॉल आहात, 220 रूम आहात, ताका TCPची ऑर्डर ना, ऑक्युपन्सी ना, कंस्ट्रक्शन लायसन्स ना, NOC फ्रॉम हेल्थ डिपार्टमेंट ना, काडून भाडे दितात आनी ती सगळी इलिगलिटी चलतात. रामनाथी देवस्थान समिती आपणाक जाय तशे निर्णय घेवन देवस्थान काबार करपा खातीर वावुरता, देखून आताची समिती बरखास्त करची अशी मागणी राज्यपाला कडेन करतलो अशें दत्ताराम नायकान सांगला. म्हणटकच हांवें आतां हाजे फुडें अंडर आर्टिकल 44 ऑफ देवस्थान रेगुलेशन हांव गव्हर्नराक बरयतां की ही कमिटी जी आतां हें देवूळ सेफ ना, एसेट ऑफ द देवस्थान सेफ ना, तेन्ना तूं ती डिजॉल्व करची म्हणून आमी सगळीं केल्लें आहा. हें फुडली सोमार मंगळाराक हांव गव्हर्नराक बरयतलो अंडर आर्टिकल 44 ऑफ देवस्थान रेगुलेशन.